नमस्कार, मैं शिव स्थानिक गुणेश के जी अवैध दारू तस्करी और कार्यवाही 18 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। सविस्तर वृत्त याप्रमाणे, दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की वणी रोड नारंडा मार्गे एका पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक MH 34 M 30 64 या वाहनानं दारूची अवैधरित्या तस्करी होणार आहे। सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नारंडा फाटा पेट्रोल पंप जवळ नाकेबंदी केली असता वणी रोडकडनं मिळालेल्या माहितीप्रमाणे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप क्रमांक MH 34 M 30 64 हे वाहन येताना आढळलं। दरम्यान वाहन चालकाने पोलिसांची नाकेबंदी बघून सदर वाहन थांबवून वाहन रस्त्यातच सोडून तो पसार झाला। दर्शको, पोलीस पथकानं सदर वाहन ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या विशेष कप्प्यात जवळजवळ 14,10,000 किमतीचा माल दिसून आला। सदर माल व त्याकरिता वापरण्यात आलेलं वाहन ज्याची किंमत 4 लाख असून असा एकूण 18,10,000 रुपयांचा माल जप्त करून याबाबत पोलीस स्टेशन कोरफणा अप क्रमांक 16/2019 कलम 65 अ 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम 188 भांडवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दर्शको, गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे। सदर प्रकरणाच्या संदर्भात कार्यवाही डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात पोहवा राजकुमार देशपांडे अरुण खारकर पोलीस शिपाई अमोल धंद्रे प्रीतम रामटेके रवींद्र पंधरे यांनी पार पाडली आहे।